Dear friends and students, in the last period we have discussed about our question number 4D, which is reserved for 4 marks, and name of the topic is interview. So we have completed with all angle the interview. For interview there is optional question, and this question we are going to study today, which is also reserved for 4 marks. Name of the topic is film review. What we call film means picture or cinema, or in Marathi we call it chitrapat. So it is your likely topic. All the students like to see the pictures or film or cinema or chitrapat, because all things are depend on our entertainment. So you like it very much. So dear friends, film or picture or cinema or chitrapat is your favorite or likely topic, and you are lucky that this topic is given to you in the exam for 4 marks to the question number 4D, and it is interesting or entertaining topic. So how questions are you given to you in the exam? Questions are given to you in the exam. Write a film review on name of the film देतात कुठती तो तुम्हाला पिक्चरचं नाव दिलं जातं, आणि किंवा राईट अ फिल्म रिव्ह्यू ऑन एनी फिल्म दॅट यू लाईक मच. कुठलाही एखादा पिक्चर तुम्हाला आवडलेला आहे, तुम्हाला स्वातंत्र्य दिलं जातं की कोणताही एखादा पिक्चर तुम्हाला आवडलेला आहे त्या फिल्मचं फिल्म रिव्ह्यू, म्हणजे तुम्ही जे पाहिलं, जे बघितलं, जे ऐकलं, जे समजलं, ते तुम्ही राईट इट बाय युजिंग द फॉलोइंग पॉईंट्स. पॉईंट दिले जातात, पण त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन मी तुम्हाला इथं वेगळे पॉइंट्स काढलेले आहेत, की जेणेकरून सुरुवात करताना तुम्हाला प्रश्नच असतोय की राईट अ फिल्म रिव्ह्यू ऑन एनी फिल्म दॅट यू लाईक मच बाय युजिंग द फॉलोइंग पॉइंट्स. तर ते पॉइंट्स कुठले का असणार, मी जे पॉइंट्स काढलेले आहेत त्या पॉइंटनुसार जावा. ऑल पॉइंट्स आर कवर्ड इन द आन्सर, आणि पॉइंट असले की तुम्हाला उत्तर लिहायला सोपं होतं. सो रिमेंबर दीज पॉइंट्स, because these points are very important, which are not given to you in the any book, but here for your simplicity I have given some of the points to you, and if you have completed these 8 points you get 4 marks, half marks to per point. So 8 point into half is equal to 4 marks. तर इथं तुम्हाला फिल्म रिव्ह्यू लिहायचे क्वेश्चन नंबर 4D ला, किंवा अपील लिहायचे, तर दोहोपैकी एक लिहायचे. तर आता हे पॉइंट्स मी जे तुम्हाला काढलेले ते अतिशय सिंपल पॉइंट्स आहेत, सोपे पॉइंट्स आहेत, आणि त्या पॉइंटच्या आधारे तुम्हाला फिल्म रिव्ह्यू लिहिता येईल. तर अतिशय सुंदर, 11वीला 4 मार्क आला, 12वीला 4 मार्क आला, 4 मार्क्स टू द 11th, 4 मार्क्स टू द 12th. So this question is compulsory for 11th as well as to the 12th. So prepare this question in the 11th. It is, and if you have prepared in the 11th, automatically you can get 4 marks to the 12th, because the same question is carried out to the 11th and to the 12th. तर आता इथं आपण बघताना फिल्म रिव्ह्यू, तर फिल्मचा अर्थ सांगितला तुम्हाला, फिल्म, पिक्चर, सिनेमा, मूवी, चित्रपट. तर हे लिहिताना काय लिहायचं, कुठल्याही पिक्चर, तुम्हाला प्रश्नच येतो की राईट अ फिल्म रिव्ह्यू ऑन एनी पिक्चर ऑर फिल्म दॅट यू लाईक मच ऑर मूवी दॅट यू लाईक मच. तर कुठलाही आवडता, आता उदाहरणार्थ तुम्ही टायटल टाकलं, तुम्हाला जो आवडता पिक्चर कुठलाही टाकला, त्याचं नाव टाका जो आवडतोय तो नाव टाकलं. फॉर एक्झाम्पल, आता पद्मावत असेल, किंवा तो आर्ची परशाचा कुठला पिक्चर आहे तो तुम्हाला माहित आहे नाव त्याचं, तो पिक्चरचं नाव टाका. तुम्हाला जे आवडतं ते टाका. आर्ची परशाचा पिक्चर तुम्हाला मी न सांगताही कळतोय पिक्चरचं नाव, म्हणजेच त्या फिल्मचं नाव टाका टायटल म्हणून, मध्यभागी मोठ्या अक्षरात टायटल टाका. आणि ते नाव टाकलं की पुढचा पॉइंट आहे मग काय, नेम्स ऑफ कॅरेक्टर्स, किंवा तुम्हाला हे कॅरेक्टर पात्र
तर हिरो म्हणलं तरी सुद्धा चालेल. नेम्स ऑफ कॅरेक्टर किंवा हिरो, आता हिरो नाही टाकायचं किंवा टाकलं तरी चालतं, हिरो हिरोईन्स म्हणा इथं. हिरो हिरोईनचं नाव. आता पिक्चरचं नाव झालं तुमचं, काय पिक्चरचं नाव, त्या आर्ची परशाच्या पिक्चरचं नाव तुम्हाला चांगलं माहिती आहे तर ते नाव टाका. तुम्हाला आवडतं जे वाटतं ते टाका, आणि त्या ज्या पिक्चरमध्ये तुम्ही आवडतंय, पण आवडतंय हे बघण्यापूर्वी तुम्ही पहिल्यांदा काय लक्षात घ्यायचं, तर हे पॉइंट्स तुम्हाला त्याचे कव्हर करता आले पाहिजे. म्हणजे पिक्चर नुसतं नाही, त्याची पिक्चर, पिक्चरची म्हणलं की टायटल, टायटल म्हणलं की त्याच्यात कोण हिरो हिरोईन आहे ते, म्हणजेच कॅरेक्टर्स, त्या किंवा मेन कॅरेक्टर्स आणि सपोर्टिंग रोल, त्यांना कोणकोणता रोल दिला, आरशीला काय दिला, परशाला काय रोल आहे त्यातला, त्यानंतर सब कॅरेक्टर जे आहेत त्यातले, ते लंगड्या वगैरे, त्याचा रोल काय आहे, हे त्या त्या कॅरेक्टरला आहे. त्यांची मूळ नावं माहीत असेल तर आर्ची परशा, आणि अजून त्यांची मूळची नावं जे तुम्हाला माहिती आहे, रिंकू, फॉर एक्झाम्पल रिंकू राजगुरू, परशा म्हणतो त्याचं नाव वेगळं आहे, इन ब्रॅकेट द्यायचं ते, ती लंगड्या म्हणतो आपण लंगड्याचं नाव इन ब्रॅकेट द्या, तुम्ही लंगड्या म्हणा आणि लंगड्याचं नाव इन ब्रॅकेट द्या. त्यानंतर त्या पिक्चरची तुम्हाला स्टोरी जशी आठवते तशी, तर स्टोरी किंवा थीम म्हणतोय ऑफ द फिल्म, स्टोरी ऑर थीम ऑफ द फिल्म. मग स्टोरी किंवा थीम कशी लिहायची, जसं तुम्हाला सुरुवातीला आठवतंय तसं, सेंट्रल आयडिया म्हणू आपण, मध्यवर्ती कल्पना म्हणा, आणि ते आठवताना त्याचा बिगिनिंग मिडल एंड हा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर पाहिजे त्याचा. क्रोनॉलॉजिकल म्हणजे सिक्वेन्स पाहिजे त्याचा, बिगिनिंग मिडल एंड म्हणजे का, तर पुढच्या ऐकणाऱ्याला बघणाऱ्याला वाचणाऱ्याला ते बिगिनिंग मिडल एंड जर नीट असेल, लॉजिकल सिक्वेन्स असेल, तार्किक सुसंगत असेल, तर ते वाचू वाटेल किंवा बघू वाटेल किंवा लिहू, म्हणजे असं लिखाण आहे, तर ते बिगिनिंग मिडल एंड हे स्टोरीमध्ये लिहा. त्यानंतर स्पेशल फीचर्स, त्या पिक्चरची वैशिष्ट्य काय आहे, फीचर्स काय आहेत, ह्या पॉईंट्समध्ये येऊ द्या तिथे, दोन वेळी एक वेळी काय तुम्हाला लिहायचे. त्यानंतर म्युझिक, संगीत कुणी दिले पिक्चरला, द्या त्या पिक्चरचं संगीत कोण दिलेलं आहे, तुम्ही वाचून घ्यायचं किंवा बघायचं तुम्हाला जे पिक्चर वगैरे त्याचं डायरेक्ट म्युझिक कुणी केले. सॉंग्स, कोणकोणती गीतं आहेत पिक्चरमध्ये, ते गीतं आणि गीतांची नावं लिहायची. त्यानंतर डान्स कुणी केलाय, कोणता डान्स तुम्हाला जास्त आवडला, त्या डान्स विषयी लिखाण करा की जे तुम्हाला लावलं की धडाक 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 तुम्ही त्याच्यावरती डान्स करू शकता, त्या डान्स सांगा. आणि डायरेक्टर, आता हा पॉईंट खरं तर इथं पाहिजे होता सुरुवातीला, टायटल नंतर डायरेक्टर इथं पाहिजे होता, या इथं, तर डायरेक्टर कोण आहे त्याचा, तर तो मंजुळे, तर तो डायरेक्टर. आणि मग एवढे पॉईंट तुम्हाला दोन 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 वेळी तरी आठ दोन 16 वेळी तुमचं याचं उत्तर होऊ शकत, म्हणून याप्रमाणे तुम्ही या पॉईंटच्या आधारे, हे पॉईंट तुम्हाला महत्वाचे आहेत म्हणून मी पॉईंट काढलेले आहेत, या पॉईंटच्या आधारे एवढं तुम्हाला सहज आठवतं. फक्त पॉईंट लक्षात ठेवा, टायटल म्हणलं की तुम्हाला आवडते पिक्चरचं टायटल नाव द्या मोठ्या अक्षरात, जे लिखाण करते यापेक्षा. नेम्स ऑफ हिरो हिरोईन्स किंवा कॅरेक्टर्स, आर्ची परशा किंवा रिंकू राजगुरू आणि ते परशाचं नाव काय असेल ते, त्यांचा रोल वगैरे, पुन्हा ती लंगड्या वगैरे, सपोर्टिंग कॅरेक्टर वगैरे जेवढे जेवढे आहेत ना तेवढे सगळे ते कार्यक्रम भरेल. पुन्हा थीम किंवा स्टोरी सांगताना, द पिक्चर इज ऑर द स्टोरी ऑफ दिस पिक्चर इज बेस्ड ऑन द लव स्टोरी ऑफ आर्ची अँड परशा, देर इज अ फार्मर अँड डॉटर ऑफ फार्मर इज आर्ची, परशा, बोथ ऑफ देम आर लर्निंग इन द सेम कॉलेज अँड दे आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स लव अँड दिस इज अ लव स्टोरी, तुम्हाला जे आठवते ते लिहा खाली. त्यानंतर स्पेशल फीचर्स, तर सगळे जे सॉन्ग त्याचे आहेत त्या फीचरचे, तर रिलेटेड टू डेली लाईफ, रिलेटेड टू लाईक्स अँड डिसलाईक्स ऑफ द स्टुडंट्स, ऑर लाईक्स अँड डिसलाईक्स ऑफ द
ऑडियन्स म्हणून, ऑडियन्स म्हणजे प्रेक्षक, त्यांच्या आवडीनुसार हा पिक्चर तयार केलेला आहे. त्यानंतर त्याला संगीत कुणी दिले, त्या संगीतकाराचे त्यात सगळं असते. सॉन्ग्स, त्यातले चार पाच सॉन्ग जे आहेत ते सॉन्ग्स कुठले आहेत, गाणी, ते सॉन्ग जे सॉन्गचं कुठं लिहून टाकायचे. डान्स, तुम्हाला आवडणारे एखाद्या दुसऱ्या गाण्यावरचा डान्स नाव लिहा. आणि डायरेक्टर जो आहे तो वरती घ्या इथं, टायटल नंतर डायरेक्टर कुठला आहे. तर मंजुळे तुम्हाला माहिती आहे, तर त्याचं पूर्ण नाव वगैरे टाका, डायरेक्टर ऑफ दिस फिल्म असं का टाका. तर मी तुम्हाला एक सांगतोय पण तुम्हाला जो आवडल ते. आता एक उदाहरण म्हणून मी एक तुम्हाला जे बघायला अपेक्षित आहे, त्या अपेक्षितातला एक प्रश्न वाचतो की बघा काय आहे प्रश्न. तर बघूया आपण, राईट अ रिव्ह्यू ऑफ अ फिल्म यू हॅव रिसेंटली सीन बेस्ड ऑन एनी फोर ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स. खालील दिलेले जे पॉइंट्स आहेत, तुम्हाला पॉइंट दिले जातात, त्या पॉइंटच्या आधारे तुम्ही आता जस्ट पिक्चर एखादा पाहिलेला आहे किंवा दॅट यू लाईक द फिल्म, कुठलाही फिल्म तो पाहिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही फिल्म रिव्ह्यू लिहा बाय युजिंग द फोर पॉइंट्स, कवरिंग द फोर पॉइंट्स. तर पहिला पॉइंट, नेम्स ऑफ द कॅरेक्टर, मेन अँड सपोर्टिंग रोल्स. नेम्स ऑफ द कॅरेक्टर्स, मेन अँड सपोर्टिंग रोल, मेन कॅरेक्टर कोणते आहेत त्या फिल्ममधले, किंवा मेन हिरो हिरोईन्स कोण आहेत ते बघा. सब हिरो, सपोर्टिंग म्हणजे सब हिरो हिरोईन्स कोण आहेत ते बघा, त्यांची नावं आणि त्यांना दिलेला रोल त्या पिक्चरमध्ये काय तो द्या. त्यानंतर अबाउट द स्टोरी किंवा थीम ऑफ द फिल्म, जो पिक्चर ते लिहिताय देता येते त्याची स्टोरी किंवा फिल्म थीम, बिगिनिंग मिडल एंड या पद्धतीनं द्या. त्यानंतर स्पेशल फीचर्स, नॉवेलिस्ट, नॉवेल्टीज ऑर नॉवेल आयडियाज. नॉवेल्टीज म्हणजे किंवा फीचर्स, नाविन्य काय आहे किंवा फीचर्स, वैशिष्ट्य काय आहे त्या पिक्चरचे, ते लिहा. म्युझिक, कुणी दिले म्युझिक त्या फिल्मला ते द्या. सॉन्ग्स, चार पाच सॉन्ग्स जे तुम्हाला त्यातले आवडलेले आहेत ते आठवा नाव आणि ते सॉन्ग्स लिहा. डान्स, त्या सॉन्गवरती कुणी कुणी डान्स केला, कोणता डान्स तुम्हाला आवडला आहे तो लिहा. आणि डायरेक्टर आहे तो इथं घ्या की जे पिक्चरचं कुठले असेल. आता उदाहरणार्थ इथं पद्मावत पिक्चर दिलेला आहे, तर पद्मावतच्या बाबत मी तुम्हाला एक ह्या पॉईंटच्या आधारे दिलेली माहिती. वाय डीड यू लाईक ऑब्लिक नॉट लाईक द फिल्म, तुम्हाला पिक्चर का आवडला, कशामुळे आवडला, ते खाली पॉईंट 9 मध्ये देऊ शकता तुम्ही. आणि शुड अदर्स वॉच दिस फिल्म, म्हणजे इतर अजून कोणी पिक्चर ते बघतात का. वुड यू रिकमेंड इट टू द युअर फ्रेंड्स, वाय, तुम्ही तुमच्या मित्राला वगैरे ते पिक्चर बघायला सांगता का आणि का. तर आता टायटल इथं काय, रिव्ह्यू ऑफ द फिल्म पद्मावत. आता तुम्ही इथं रिव्ह्यू ऑफ द फिल्म पद्मावत म्हणा किंवा नुसता डबल टायटल याच्यात स्टारमध्ये मोठ्या अक्षरात पद्मावत मी वाचून दाखवतो, तर तुम्हाला पद्मावतच्या ऐवजी दुसरा तुम्ही आवडलेला लिहू शकता. तर बघायची, इन दिस हिस्टॉरिकल फिल्म, एक ऐतिहासिक फिल्म आहे, बेस्ड इन 13th सेंचुरी इंडिया, 13व्या शतकातला भारतावर कसा होता त्याच्यावर आधारित आहे. क्वीन पद्मावती इज हॅपीली मॅरिड टू राजपूत रुलर रतन सिंग. त्यातली क्वीन जी आहे पद्मावती, त्याने अगदी आनंदानं राजपूत राजा होता रतन सिंग त्याच्याशी लग्न केलं. अंटिल द टायरंट सुलतान, टायरंट म्हणजे जुलमी सुलतानाला वैतागून तिनं त्याच्याशी लग्न केलं त्या राजाशी. अल्लाउद्दीन खिलजी एंटर देअर लाईफ, यांच्या जीवनामध्ये अल्लाउद्दीन खिलजी आला अँड डिक्लेअर्स वॉर ऑन देअर किंगडम. किंगडम म्हणजे राज्य, तर त्याने त्याच्यावर युद्ध पुकारलं राज्यावर त्यांच्या, ड्यू टू हिज ऑब्सेशन विथ अ क्वीन. तर त्या क्वीन त्यामुळे त्यांना ते युद्ध पुकारलं. खिलजी गोज टू द ग्रेट लेंथ टू गेट हर. द फिल्म विच वॉज रिलीज इन 2018, हा जो पिक्चर आहे तो 2018 साली पब्लिश झाला, बिकेम ह्यू हिट. पिक्चर अतिशय हिट झाला, प्रसिद्ध झाला, फेमस झाला अँड वेन ऑन टू गेट मेनी अवॉर्ड्स. आणि त्या पिक्चरला अनेक असे अवॉर्ड्स म्हणजेच
पुरस्कार मिळाले. द मेन कॅरेक्टर कॅरेक्टर्स आर शाहिद कपूर मेन कॅरेक्टर ॲज द ब्रेव अँड व्हॅलियंट रतन सिंग म्हणजे हिरो त्यातला रतन सिंग हा मेन कॅरेक्टर अँड रणवीर सिंग ॲज द अल्लाउद्दीन खिलजी. रणवीर सिंग कोण होता? अल्लाउद्दीन खिलजी म्हणून त्या पद्मावतमध्ये काम केलं त्याने. आदिती राव हैदरी अँड जिम सरफ सपोर्ट देम ॲपली म्हणजे हे कॅरेक्टरनं त्याला सपोर्ट केला त्यांना. द फिल्म अनडाऊटेडली बिलॉंग्स टू रणवीर सिंग हू ब्रिंग्स द फायर सा ग्रीडी. तो रणवीर सिंग तिथंच ग्रीडी दाखवला स्वार्थी दाखवला आणि त्याच्या ॲज लाईक विलन. अ बार्बेरिक खिलजी टू लाईफ ऑन द स्क्रीन आणि मग खिलजीचं स्क्रीनवरती लाईफ दाखवलं. ही इज मॅग्निफिशंट ऑन द स्क्रीन विथ हिज सॅक्रेड फेस अँड होल लिंक्ड आयज. तर त्याचे जे शांत स्वभाव आणि डोळे याच्यामुळे तो पवित्र असा वाटत होता. द फिल्म मॅनेजर्स टू कन्वे द मेसेज ऑफ ब्रेव्हरी. यातनं एक संदेश मिळतो सगळ्यांना. वेलर अँड प्राईड इन द फेस ऑफ ऑब्सेशन. रतन सिंग शोन टू बी द ट्रू रजपूत. खरं रजपूत आहे असं रतन सिंगनं तिथं दाखवलेलं आहे. हु इज रुलर राजा. अ किप्स हिज वर्ड टू द इव्हिल खिलजी. आणि जो तिथला जो दुष्ट खिलजी होता त्याने त्याचा शब्द दाखवला. इवन दो ही नोज दॅट दिस मे लीड हिम टू हिज डेथ. मृत्यूपर्यंत त्याला नेलं त्याने. पद्मावती रिटेन्स हर प्युरिटी. पद्मावतीची जी प्युरिटी आहे चारित्र्य आहे ते अँड लॉयल्टी एक निष्ठता ही त्याच्यावर होती. एंडिंग किप्स ऑन अग्ल्यूड टू देअर सीट्स. तर रतन सिंगशी ती लॉयल होती एकनिष्ठी होती प्युअर होती. तर लास्ट पॅरेग्राफ बघा. सम ऑफ द हाय पॉईंट्स ऑफ द फिल्म आर डान्स ग्लुमर अँड खलील बली. हे गाण्याची नावं वगैरे किंवा डान्सची नावं दिली आहेत तुम्ही पण द्यायची अशी इथं दिली तशी. म्युझिक अँड सिनरी आर ब्रीथ टेकिंग. त्यातलं जे म्युझिक आहे ते सीन आहे ते कोणी दिले आठवत असेल ते नंतर अतिशय ब्रीथ टेकिंग जेव्हा श्वास रोखून धरायला लावणारे. ऑल इन ऑल अँड एक्सलंट फिल्म. हे सगळे जे आहे अतिशय एक्सलंट नॉट टू बी मिसड. कुणीही ते चुकवू नका. बघण्यासारखा पिक्चर आहे पद्मावत. तर अशा पद्धतीनं तुम्हाला मी इथं ऑल पॉईंट्स कव्हर करून दाखवलेले आहेत या टॉपिकमध्ये. आता तुम्हाला काही प्रश्न पुढं सांगतो. राईट जसे बोर्डला येतात तसे राईट अ फिल्म ऑफ रिव्ह्यू ऑन यू हॅव रिसेंटली सीन बेस्ड ऑन द फोर ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. पॉईंट्स हेच असणार आहेत. मग आता इथं रिव्ह्यू ऑफ द फिल्म अ वेन्सडे बुधवार हा पिक्चर विषयी दिले किंवा पुन्हा तसाच क्वेश्चन दिला आहे खाली आणखी. राईट अ रिव्ह्यू ऑफ द फिल्म यू रिसेंटली सीन. नुकताच एखादा पिक्चर पाहिला त्याचं फिल्म रिव्ह्यू लिहा बाय युजिंग द पॉईंट्स बेस्ड ऑन एनी फोर ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. खालील मुद्द्याला मुद्द्याच्या आधारे लिहा म्हणून सांगितलं. तर इथं अजून एक पिक्चरचं नाव तुम्ही लिहून टाकून तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. तर अजून एक प्रश्न आहे समजा. राईट अ रिव्ह्यू ऑफ द सस्पेन्स थ्रिलर फिल्म यू हॅव रिसेंटली सीन ऑन सीन बेस्ड ऑन एनी फोर ऑफ द फॉलोइंग पॉईंट. पॉईंट्स हेच म्हणजे थ्रिलर सस्पेन्स किंवा थ्रिलर एक त्या पिक्चरमध्ये सस्पेन्स थ्रिलर आहे की जे तुम्ही आता नुकताच पाहिलं आहे त्याच्या अनुसरून लिहा. तर आता स्कीम ऑफ मार्किंग जी आहे याची कशी दिली जातात. तर मेन कंटेंट म्हणजेच तुम्हाला इथं स्कीम ऑफ मार्किंग जे आहे ते महत्वाचे. कारण व्हॉट वी लाईक ऑर व्हॉट द स्टुडंट लाईक इज नॉट इम्पॉर्टंट बट विच पॉइंट्स आर इम्पॉर्टंट फॉर द मार्क्स पर्पज ऑर विच पॉइंट्स आर एक्सपेक्टेड थ्रू धिस क्वेश्चन विच गेट यू अ मार्क. सो टेक इन कन्सिडरेशन द पॉइंट्स विच आर इम्पॉर्टंट फॉर द स्कीम ऑफ मार्किंग. तर कंटेंट टू मार्क्स चार पैकी त्याला दोन मार्क्स आहेत. त्यानंतर हेडर मेन्यू नेव्हिगेशन बार. तर
फुटर आणि म्हणजे लँग्वेज स्टाइल एक मार्क लँग्वेज स्टाइल एंड ग्रामर म्हणून इथं एक मार्क आहे आणि तिसरा पॉइंट जो आहे बोर्डाला महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे हे सगळे पॉइंट्स कव्हरिंग ऑल पॉइंट्स किंवा ऍक्युरेसी ऍप्रोप्रिएटनेस एक मार्क असे टोटल तुम्हाला याचे चार मार्क्स बोर्डाने इथं कव्हर केलेले आहेत तर डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स दिस क्वेश्चन इज सो इजी क्वेश्चन तुम्हाला इथं थोडक्यात सांगतो इतका सोपा प्रश्न आहे हा की थोडक्यात प्रश्न काय लक्षात घ्यायचं की तुम्ही जाताना एखाद्या पिक्चरचं नाव त्याच्यातले हिरो हिरोईन्स त्याची स्टोरी थीम काय असेल ती स्पेशल फीचर्स म्युझिक कोणी दिले त्या पिक्चरला डायरेक्टर कोण आहे त्याचा डान्स यातला आवडते एखाद्या कुठला आहे ते चार पाच गाण्याची नावं आणि डायरेक्टर एवढं केलं की पिक्चर तुम्हाला आउट ऑफ मार्क ह्याचे मिळतात तर सो इजी क्वेश्चन आहे तुम्हाला आवडणारा क्वेश्चन आहे कारण पिक्चर फिल्म सिनेमा चित्रपट तुम्हाला बघायला खूप आवडतं आणि जे आवडतं ते तुम्हाला परीक्षेला परीक्षा मार्काला विचारलं जातं क्वेश्चन नंबर 4D ला फिल्म रिव्ह्यू आता इथं तुम्हाला अपील किंवा फिल्म रिव्ह्यू अजून एक पॉइंट असतो ब्लॉग रायटिंग वगैरे याच्यापैकी कुठल्यावर एका लिहायचं पण यातला फिल्म रिव्ह्यू तुम्हाला पॉईंटच्या आधारे चांगलं लिखाण करता येतं तर टुडे वी हॅव कव्हर्ड कम्प्लिटेड क्वेश्चन नंबर 4D फिल्म रिव्ह्यू विथ ऑल अँगल विथ ऑल पॉइंट्स विथ ऑल फीचर्स विथ स्कीम ऑफ मार्किंग वी हॅव कम्प्लिटेड दिस टॉपिक सो वॉच इट अँड बी प्रिपेअर फॉर द एक्झाम टू द 11th अँड टू द 12th बिकॉज दिस क्वेश्चन इज आस्क्ड टू इन द एक्झाम टू द 11th अँड टू द 12th सो प्रिपेअर इट फॉर 11th अँड फॉर 12th परमनंटली because you get it 4 marks to the annual exam of 11th and annual exam of 12th. So today we are going to stop here. Thank you. Okay.